मित्रांनो, तुम्ही ही जी तिकीट बघताय ना, मुलुंड टू खारघर, तिकीट आहे 15 रुपयाची आणि आहे सेकंड क्लासची. बघताय हे मी तुम्हाला व्हिडिओत पण बघितला, जी मी काढली होती स्टेशनला. बट तिकीट काढली आणि मी सेकंड क्लासच्या बदले व्हिडिओत तुम्हाला क्लिअरली दिसेल मी पटकन फर्स्ट क्लासमध्ये घुसलो. चुकून गेलो होतो मुद्दाम नाही, आणि फर्स्ट क्लासमध्ये गेलो. आणि झालं असं की फर्स्ट क्लासमध्ये आला टी सी, आणि टी सीने तिकीट विचारलं तर मी तिकीट दाखवलं, आणि तिकीट होतं सेकंड क्लासचं. तर टी सी काकांनी सांगितले, बाळा एवढे पैसे काढ, 350 रुपये. मला माझी चूक कळली, त्यामुळे मी पटकन मग देऊन टाकले. बट माझ्याकडून ही मोठी चूक घडली, आणि जी मला महागात पडली 350 म्हणजे ते 15 तिकीट मी ऑलरेडी काढलेलंच, प्लस हे असं मला तो कालच्या दिवसातला हा मोठा दंड बसलेला. आणि जाम बेकार स्कॅम झाला, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, तिकीट काढलात जर सेकंड क्लास तर सेकंड क्लासमध्येच जा. माझ्यासारखं येडेगडी करू नका, आणि फर्स्ट क्लासमध्ये चुकून पण बसू नका. तिकीट काढलात तर बिंदास्त बसा, नाहीतर हे असं भुगतावं लागतं. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि खरंच हा नवीन व्हिडिओ आहे आजचा. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत नेहमीप्रमाणेच 12:15. हा माझा नॉर्मल टायमिंगच झालेला ब्लॉग स्टार्ट करायचा, कारण की याच टायमिंगला माझं सगळं होतं, कारण की आता सध्या सुट्टी आहे मला. आणि आता मी जातो आहे हॉस्टेलला, सो इथली बस झाला. आता मी तिथली सुट्टी खूप एन्जॉय केली. मला आता हॉस्टेलला जायचं आहे, की हॉस्टेलला जायचं आहे बस. मित्रांनो, बॅग धुवण्याचे कपडे किती घेऊन आलो होतो, बॅग इतकी भरले आहे ना की असा फील येतो जसं काय नेपाळी येतात ना, जसे तिथे सगळं बोऱ्या बिस्तर घेऊन इकडे आपल्या भारतामध्ये मुंबईमध्ये वगैरे, सेम तसा फील येतो आहे. कारण की इतकी बॅग भरली आहे माझी, की बघा पूर्ण बॅग भरलेली आहे. आणि आता मी निघतो आहे, सो चला. हे अरे, ते लेस ओपन झाल्यात भाऊ, गाठ मारायचे बाबा. अरे पण त्या लेस ओपन झाल्या, आता इकडे गाठ आहे. तर मी आत्ता आलोय कालिदासच्या गेटच्या इथे बॅक गेटला, थोडं अत्तुकडे काम आहे. आणि अथर्व आलेला आहे. अरे नको. काय बोलतो अत्तू? काय नाही, चाललाय सोडं लवकर. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम, अभ्यास चांगला कर. हे असं जेव्हा एकटं ट्रॅव्हल करत असतो ना, तेव्हा सर्वात जास्त कंटाळा आहे याचा मित्रांनो. कारण की एकटा असेल तर कोण बोलायला नसतं, काही नसतं, टाइमपास, एकटा चालत जायचं, खूप कंटाळा येतो. हळूहळू मी पण शिकलो आहे रस्ता क्रॉस करायला. तर आत्ता मी आहे मुलुंड स्टेशनच्या बाहेर. खारघर ₹15 तिकीट आहे मित्रांनो. तर ह्याच ट्रेनने आपल्याला ठाण्याला जायचं आहे, आणि मग ठाण्यावरून आपल्याला ट्रेन स्विच करायची आहे. आलो आहे आपण, मग आता आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक 9 किंवा 10 जायचं आहे. चला, जास्त कष्ट नको घेऊया, एक्सक्युएटरने जाऊया. ही आहे ठाणे स्टेशनवरची गर्दी. प्लॅटफॉर्म 9 आता नेरूळ लागेल, म्हणजे नेरूळवरून मला ट्रेन स्विच करायला लागेल खारघरसाठी. सो ते जमेल, कारण की ते लवकर पण जात आहे, कारण की डायरेक्ट पनवेलपर्यंत पकडायची बोललो तर खूप लेट होईल. आणि हे बघता, हे एवढं सगळं सामान घेऊन मी कॅरी करतो आहे, जातो आहे. खूप जड झालं आहे, आणि इतका गरमा होतो आहे ना, काम कंटाळा पण आला आहे. सो आता नेरूळवरून ट्रेन स्विच करूया आपण.
आणि प्लॅटफॉर्म नंबर 9 बसलो आहे मी. नेरूळ मित्रांनो, ट्रेन आलेली आहे आणि आता या स्टेशनने आपल्याला जायचं आहे. गर्दी बघा, मगाशी नव्हती पण आत्ता खूप आहे. सो या स्टेशनने आपल्याला जायचं आहे. थोडं पुढे थांबूया कारण की हा फर्स्ट क्लास सडक असणार. ट्रेन त्याला त्या डब्यांनी घुसायचं आहे. मोबाईल सेफ ठेवणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. चला फर्स्ट कीप युअर बॅग ऑन दिस साईड, देन कम्फर्टेबली सीट अँड नाऊ एन्जॉय द विंडो साईड. जो पाहता है तो मेट्रोचा ब्रिज है. काय माहित कधी चालू होते. सो फाइनली आपण आलेलो आहोत स्टेशनच्या बाहेर आणि आता जायचं आहे हॉस्टेलला. आणि गर्दी पण तशीच आहे. जाऊन डायरेक्ट आता मेसमध्ये जेवणार आणि मग चिल रेस्ट करू. सो हे आहे डेंटल कॉलेज, नर्सिंग कॉलेज, इकडे आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंगची कॉलेजेस आणि समोर आहे माझं हॉस्टेल. सो आता आलेलो आहे मी माझ्या एरियामध्ये. माझ्या एरियामध्ये म्हणजे जिथे मी राहतो हॉस्टेलला, खारघर भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डेंटल नर्सिंग अँड ऑल एक्सेट्रा एक्सेट्रा. सो या कलरची इमारत दिसते. ही आहे आमची बॉयज हॉस्टेल आणि डॉगी डोगू डोगू इथे झोपून आहे. गेल्या वेळी पण फर्स्ट व्लॉग स्टार्ट केला तर पण हा इथे बाहेर होता आणि आत्ता पण इथेच आहे डोगू. आता दोघं जण आहेत, आम्ही अर्धा तासात येतो आहे. आपला नवीन मित्र झालेला आहे आणि नवीन सबस्क्रायबर पण चैतन्य. थँक्यू चैतन्य, आणि चांगली माहिती पण भेटली. साई परत एकदा, श्लोक आणि आविष्कार तात्या. तर मित्रांनो, आता मेसमध्ये जेवायला आलेलो आहे आणि ही गोष्ट मी खात नाही तर सुद्धा आता खावी लागते कारण की कंपल्सरी आता त्यांनी वाढून ठेवलेली. कारण की मी मगाशी सांगून जेव्हा गेलो तेव्हा 2 ताटं सांगितली होती माझ्या आणि ऋषीचं. सो आता खावंच लागेल, काय पर्याय नाही आहे. सो आता हे जेवून घेऊया. ऋषी पण बसला आहे जेवायला. काय बोलतो जेवण पण. तर मित्रांनो, जिमवरून वगैरे आलेलो आहे आणि आज दिवसभर ट्रॅव्हलिंग करून जिम करून नंतर खूप थकलो आहे. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय, जय शिवराय.